इंग्लिश रीडिंग एनहान्समेंट प्रोग्राम हा जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शिवरखडी या शाळेत शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन अंतर्गत राबवण्यात येत आहे. हा उपक्रम कशा प्रकारे राबवला जाणार आहे किंवा राबवण्यात येत आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पाहूया यासाठी मी हे अल्फाबेट रॅक तयार केलं आहे. याच्यामध्ये अल्फाबेटिकली 26 कप्पे आहेत आपण पाहू शकतो अल्फाबेट अकेअर ऑर्डरनुसार. आता हा पहिला कप्पा आपण पाहू या ठिकाणी कप्पे आहेत तर असे प्रत्येक कप्पे आहेत आणि आता या रॅकचा वापर आपण कसा वर्गामध्ये करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. तर पहा वर्गात आपण पहिल्यांदा एक पाठ शिकवतो किंवा कविता शिकवतो. या कवितेमधले मी अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते शब्द आहेत पाठात येणारे नवे शब्द किंवा कठीण शब्द जे आपण पाठ सुरू असताना विद्यार्थ्यांना लिहून देतो. आता पाठ शिकवताना ही या ठिकाणी जी स्लीप बेबी स्लीप नावाची 3rd unit कविता आहे याच्यामध्ये काही शब्द आलेत बेबी हर्ड्स शीप सेक्स फॉल प्रेटी दी त्यानंतर हेवन्स लॅम्स ब्राईट सेफर्ड प्ले फेलो ब्लिट बाईट नॉटी रोग अँग्री वेकन. कारण इयत्ता 7वीपर्यंत बाकीचे इतर शब्द त्यांचे झालेले असतात त्यांच्यासाठी हे जे नवे शब्द आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक एक शब्द शब्दाचं कार्ड तयार करणार आहोत. सिप कार्ड आहे त्याच्याखाली मी मुद्दा म्हणून पेज नंबर लिहून ठेवलेला आहे. बघा पेज नंबर मुलांना म्हणजे पेज वाईज जरी शब्द पाहायचे असले अल्फाबेटिकली आणि पेज वाईज तर ते पाहू शकतील. या ठिकाणी शिप शब्द आहे आणि त्याच्या पाठमोरी स्पेलिंगच्या पाठीमागे त्याचा उच्चार आहे सिप आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये आपण लिहिलेला आहे. अशाच प्रकारे सर्व हे शब्द त्यांचे उच्चार आणि अर्थ लिहिलेले कार्ड असतील आणि हे कार्ड आपण नंतर त्या त्या अल्फाबेटचं जे कप्पा आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा या ठिकाणी आपण ते टाकणार आहे म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी डायसवर वाचन करत असताना पाठाचं वाचन करत असताना त्यांना वाचत असताना जे जे शब्द अडतील म्हणजे लिहून वहीत लिहून झाल्यानंतरही समजा या ठिकाणी वाचन करत असताना ते हे शब्द पाहू शकतील. होतं काय की आपण शब्द लिहून देताना संपूर्ण पाठभर 30 तासाच्या अवधीमध्ये विद्यार्थ्यांचं लक्षपूर्ण शब्द लिहिण्यावर असते आणि आकलन जे आहे कवितेच्या ओळींचं आकलन असेल किंवा संपूर्ण कवितेचं आकलन असेल किंवा पाठामधील एखाद्या पॅशेजचं आकलन आहे एखाद्या वाक्याचं आकलन आहे त्या आकलनाकडे मुलांचं फारसं म्हणजे तेवढं 100% लक्ष नसतं. किंवा वर्गातील काही मुलं भरभर शब्द लिहून घेतात परंतु काही मुले असे असतात की त्यांचे शब्दांचं स्पेलिंग लिहायचं राहतं किंवा त्यांचा उच्चार लिहायचा राहतो किंवा एखाद्या मुलाचा त्या ठिकाणी अर्थ लिहायचा राहतो. मग अशावेळी काय होते की वर्षभर त्यांचा जो शब्द साठा असतो ज्याच्या भरोशावर ते वाचू शकतात इंग्रजी भाषा इंग्रजी उतारे तर ते त्यांचं राहून जातं. किंवा काय होतं की दिवाळीच्या सुट्टीनंतर किंवा एका सत्रानंतर प्रथम सत्रानंतर मुलांच्या वह्या बदलल्या जातात आणि पूर्वीच्या ज्या वह्या आहेत स्पेलिंगच्या वह्या त्या त्यांच्या घरी राहतात म्हणजे त्यांच्याकडे पर्यायाने ते शब्दसाठा जवळ नसतो. मग त्यांना फ्रिक्वेंटली वाचत असताना ते जी वर्षभर अडचण जाणवेल त्या त्या शब्दांची अडचण ते मुले या कपाटा शेजारी येऊन किंवा रॅक शेजारी येऊन अल्फाबेट रॅक शेजारी येऊन ते त्याचं वाचन करू शकतील. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे आणि मला नक्कीच विश्वास वाटतो की या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या वर्गातील मुलांचं वाचन या ठिकाणी सुधारेल. धन्यवाद.